यंदाच्या आषाढी वारीसाठी प्रशासनानं जोरदार तयारी सुरू केली आहे गोपाळपूर परिसरात काम अंतिम टप्प्यात ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी एक अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा आषाढी वारीच्या काळात विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनासाठी रांग मोठी असते आणि यासाठी या गोपाळपूर इथं अकरा दर्शन मंडप उभारण्यात आले याचा आढावा घेतलाय सुनील दिवाणी आषाढी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये जोरदार तयारीला सुरुवात झालेली आहे आपण सध्या गोपाळपूर शेड इथं उभा आहे या इथं जवळपास अकरा पत्र्याचे शेड उभारण्याचं काम सुरू झालेलं आहे भाविकांची दर्शन रांग याच ठिकाणी गोपाळपूरला येत असते आणि या ठिकाणी एकूण अकरा पत्राशेड उभारणं काम चालू आहे या ठिकाणी पावसाचा त्रास होऊ नये म्हणून वर पत्रे टाकण्यात आलेले आहेत याशिवाय या दर्शन रांगेमध्ये पिण्याचं मिनरल वॉटर असेल किंवा सरबत असेल याशिवाय इथं इतर ज्या सुविधा आहेत चहा असेल नाश्ता असेल तो सर्व द्यायची इथं व्यवस्था करण्यात आलेली आहे याच पद्धतीनं इथं सी सी टी व्ही यावेळेला लावण्यात येणार आहेत आणि याच ठिकाणी त्याची कंट्रोल रूमसुद्धा ठेवली जाणार आहे याचबरोबर समोरच्या बाजूला जे विश्रांती कक्ष केलेले आहेत त्या ठिकाणी ज्या वृद्ध भाविकांना त्रास होईल त्यांना इथं थांबवून मेडिकलची सोय दिली जाणार आहे त्यांना तिथं विश्रांती घेता येणार आहे आणि याच पद्धतीनं इथं अकरा पत्राशेड बनवलेले आहेत आणि इथून पुढं जी रांग जाती रांजणी रस्त्याला तिथं अजून दोन पत्राशेडचं काम सुरू झालेलं आहे या वेळेला इथं नगरपालिकेच्या वतीनं कॉन्क्रीट टाकून घेण्यात आलेलं आहे या इथं क टेम्पररी शौचालयं जे असतील ती उभारली जाणार आहेत त्याशिवाय अग्निशामकची गाडी असेल पिण्याच्या पाण्याचे टँकर असतील किंवा महत्त्वाच्या लोकांच्या गाड्याचं पार्किंग या इथं केलं जाणार आहे गेल्या वर्षी इथं चिखल झाल्यामुळं गाड्या अडकल्या होत्या आणि सुलभ शौचालयालाही त्रास झाला होता त्यामुळे या पद्धतीनं कॉन्क्रीट टाकून घेण्यात आलेलं आहे आणि अशा रीतीनं ही तयारी अंतिम टप्प्यात झालेली आहे इथूनच पुढं जे महाआरोग्य शिबिर आरोग्य विभागाचं होणार आहे हे ह्याच्या पलीकडच्या बाजूला असणार आहे जेणेकरून या दर्शन रांगेतल्या भाविकांना तातडीनं जर काय तर गरज लागली तर तिथं सर्व प्रकारचे मोफत उपचार शासनाच्या वतीनं केले जाणार आहेत त्यामुळे हे गोपाळपूरचं पत्राशेड हे यात्रेचं महत्त्वाचे ठिकाण राहणार आहे आणि किमान या इथं या भागात दीड ते दोन लाख भाविक दर्शन रांगेत उभा राहू शकणार आहेत गोपाळपुरून कॅमेरामन सचिन जाडेसो सुनील दिवाणी एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट